वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। चीनचा एक एक कपटीपणा आता जगासमोर येत चाललाय। डिसेंबरमध्ये चीननं कोरोनाची माहिती जगाला दिली होती, पण कोरोनाचा प्रसार यापूर्वी चीनमध्ये झाल्याचं आता संशोधनातून समोर आलंय। ऑगस्ट 2019 मध्ये चीनमध्ये झालेला कोरोनाचा फैलाव, डिसेंबर पर्यंत चीननं कोरोनाची माहिती लपवून ठेवली। हार्वर्ड मेडिकल स्कूलनं सादर केले पुरावे। चीनचा एक एक कपटीपणा आता जगासमोर येत चाललाय। 2019 ऑगस्ट महिन्यात चीनमध्ये कोरोनाचा फैलाव झाला होता, पण चीननं जगापासून कोरोनाचा फैलाव लपवून ठेवला। 31 डिसेंबरला चीननं जगाला कोरोनाबद्दलची माहिती दिली, पण तोपर्यंत अख्ख्या जगात त्याचा प्रसार झाला होता। हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या संशोधनातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। या संशोधनामध्ये मांडण्यात आलेल्या तथ्यानुसार कोरोनाच्या जागतिक प्रसारासाठी चीन हा देश एकमेव जबाबदार आहे, असंच आपल्याला म्हणावं लागेल। ऑगस्ट ते डिसेंबर या काळामध्ये ज्या वेळेला चीनने कोरोना संदर्भातली सगळी माहिती जगापासून लपवली होती, त्याच काळात हजारो चीनी पर्यटक हे जगभरामध्ये प्रवास करत होते आणि त्याच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे कोरोनाचा जागतिक प्रसार करत होते। हार्वर्ड मेडिकल स्कूलनं कमर्शियल सॅटेलाइट इमेजरीच्या मदतीनं वुहान शहराच्या काही फोटोंचा अभ्यास केला। ही चित्र 2019 ऑगस्ट मधील आहेत। वुहान शहरातील रुग्णालयांच्या बाहेर मोठ्या संख्येनं वाहनं दिसतायत। याच काळात कोरोनाचा उद्रेक चीनमध्ये होत होता आणि त्यामुळे रुग्णालयांबाहेर इतकी गर्दी दिसत असल्याचा दावा करण्यात आलाय। ऑगस्ट महिन्यामध्ये चीनने विश्व आरोग्य संघटनेला या संदर्भामध्ये स्पष्ट माहिती देणं अत्यंत गरजेचं होतं, त्यामुळे 2005 विश्व आरोग्य संघटनेच्या ज्या गाईडलाईन्स आलेल्या आहेत त्याचा भंग केल्याचा चीनचा जो आरोप आहे तो पूर्णपणे खरा आहे, असं आपल्याला म्हणावं लागेल। डिसेंबर 2019 सुरुवातीला चीननं न्यूमोनियासारख्या आजाराबद्दल WHO सांगितलं होतं। 31 डिसेंबरला चीननं कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाची अधिकृत घोषणा केली, पण त्यापूर्वीच आज जशी गर्दी भारतातल्या किंवा जगातल्या अनेक देशातल्या रुग्णालयांबाहेर दिसतीये, तशीच गर्दी चीनच्या रुग्णालयांबाहेर दिसत होती। पण जाणीवपूर्वक चीननं जगापासून कोरोना संबंधीची प्रत्येक बाब लपवली। चीनला जगभर कोरोनाचा प्रसार होऊ द्यायचा होता। लालसी चीनचा कपटीपणा आता समोर यायला सुरुवात झालीय, त्यामुळे चीनला चांगलाच धडा शिकवण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।